निशाणा साधला जातोय विरोधकांकडून. दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत त्यांना दादांनी, विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले. त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं. त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे. त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावं की दादांमुळे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही. तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय मागणी. गेली 15 वर्ष सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो. असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत. 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले. प्रश्न असा आहे ना, जो दादांनी निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी स्वागत केलं, अनेक आमदार दादांसोबत आले, पण संजय सिंहसाठ असं म्हणतात की हा निर्णय जयंत पाटील घेणार होते. आज देखील जयंत पाटील शरीराने त्यांच्याकडे आणि मनानं अजित दादांसोबत आहे. असं काही आहेत, तुमचे बंधू आहेत जयंत पाटील म्हणून विचारतोय. मला असं वाटतं की आमचे माझे बंधू असते तर आम्ही ह्या विषयावरती बोललेलो नाहीये. त्याच्यामुळे ज्यांनी अशी विधानं केली ते सविस्तर चांगली माहिती सांगते. नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. दुसरं असं खडकवासला म्हणून दादांमुळे निवडून आल्या, 10 महिने थांब. नाही हो, शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये, त्याने काही केलंच नाही. शरद पवार असेच मतदारसंघ सोडून 60 वर्ष राजकारण करतात. कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार, त्यांचं बारामतीत काहीच योगदान नाही. ते कधी एके काळी खेड मतदारसंघातनं निवडून आले, किती जण माहिती असेल का कोणाला. तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा. ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत. त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला, महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली, स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले, कार्यकर्ते निवडून आणले, त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार. तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचं जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भान ठेवा बोलताना, बाकी काय नाही. अजित दादांनी आता अमोलुपियांना टार्गेट केलं जाते, सुप्रिया सुळेंना आज टार्गेट केलं जातं, द्रौपदी चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य, जास्त बोलतो असं वाटत बोलायला. असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही, याचं त्यांनी बोलावं. पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं. त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासनीचा आहे, त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही. आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात. त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली. दादागिरी ही त्यांची दादागिरी, दादांची दादागिरी, दादांची दादागिरी.